स्वागत आहे तुमचं यश आराध्ये यूट्यूब चॅनलमध्ये। आज एक इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला कवर करायचा आहे, तो म्हणजे सी एस चांगलं का आय टी चांगलं। बऱ्याचदा असं होत असतं की आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये आय टी भेटत असतं, किंवा कुठे कुठे असं होत असतं की थोडंसं खाली जाऊन सी एस भेटत असतं, आय टीचे कट ऑफ नक्कीच कमी असतात। मग नेमकं सी एस चूज केलं पाहिजे का आय टी चूज केलं पाहिजे, आणि नेमकं कोणत्या गोष्टी तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला बेटर ठरणार आहेत, हे पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत। पण त्याआधी मला एक गोष्ट सगळ्यांना सांगायची की मध्ये लास्ट वीक मला व्हिडिओज अपलोड करणं झालं नाही। त्याचं कारण असं होतं की पर्सनल काउन्सिलिंगची जी मुलं होती माझ्याकडे, त्यांचं पूर्ण लिस्ट देण्याचं त्यांचं हे वगैरे सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत जे शेड्यूल होते, त्यामुळे मला जमलं नाही। पण इथून पुढे मे बी आज उद्यामध्ये माझ्या सगळ्यांना लिस्ट देऊन होणार आहेत, त्याच्यामुळे मग उद्यापासून थोडंसं मी थोडा रिलॅक्स होईल। तर तेव्हा मी रोज रात्री किती वाजू एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा नक्की प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळे काळजी काही करू नका, रोज व्हिडिओ अपलोड करायचा मी नक्की प्रयत्न करेल। आजचा जो मेन टॉपिक आहे सी एस वर्सेस आय टी, नक्की तुमच्या मनात हा प्रश्न पडलाच असेल, पण आता काय कट ऑफ बघून आजकाल काय होतं की सी एस घ्या आय टी घ्या फार काही फरक वाटत नाही आहे। पण नक्कीच त्या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे, आणि फायनली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि पुढे पुढे कॉन्क्लूड करत जा। बऱ्याचदा काय होतं, आपण अर्धा व्हिडिओ बघतो किंवा थोडासाच व्हिडिओ बघतो, ज्याच्यानं काय होतं की तुम्ही डायरेक्टली डिसिजनवर येता। मे बी मी काहीतरी सुरुवातीला सी एसबद्दल चांगल्या गोष्टी सांगेन, पुन्हा आय टीबद्दल सांगेन, पुन्हा याच्याबद्दल वाईट सांगेन, पण तुम्ही त्याच्यावर डिसिजन घेऊ नका। ॲट दी एंड मी पूर्ण कॉन्क्लुजन सांगतो की तुम्हाला लिस्टमध्ये नेमकं कसं काय करायचं आहे ते। पण पहिले समजून घेऊया की सी एस आणि आय टी आहे काय, आणि मग त्यातला डिफरन्स समजून घेऊया। सी एस म्हणजे काय रे, कॉम्प्युटर सायन्स आहे, आणि आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे। मग थोडंसं आपण जेव्हा बॅकएंडला जाऊया, एक 100 वर्ष थोडक्यात जर तुम्ही मागे गेलात, तर तेव्हा हे कॉम्प्युटर्स वगैरे असं काही फार असं नव्हतं। तेव्हा फक्त काय होतं रे की एक लोक शोध लावत होती की त्यांची जी कामं असायची, थोडक्यात काय व्हायचं की मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स असायचे, तर हे कोण करणार, दरवेळेस अशी माणसं लावावी लागायची। त्याच्यासाठी एक शोध लागायला सुरू झाले की कॉम्प्युटर्स म्हणजे काय, आपलं काम कोणीतरी करावं, हे जे गोष्टी होत्या हे सगळ्या करण्यासाठी कॉम्प्युटर्स डिझाईन करण्यात आले। थोडं बेसिकपासून जाऊया जेणेकरून तुम्ही ॲट दी एंड क्लिअर व्हाल, ठीक आहे। मग हे कॉम्प्युटर्स हळूहळू करत डिझाईन होण्यात आले। तुम्ही बऱ्याचदा इंस्टाग्रामवर यूट्यूबवर पोस्ट बघितले असेल, आधीचं जर तुम्ही 15 MB स्टोरेज बघितली तर आपल्या रूमपेक्षा मोठी दाखवली, आणि आता आपण किती GB 256 GB सुद्धा एका छोट्याशा चिपमध्ये स्टोअर करतो। म्हणजे हे सगळं काय आहे, हा ॲक्च्युली एक डेटा आहे, आणि डेटाला ॲनालाइज करण्याची पद्धत आहे। मग तुम्हाला माहिती आहे हे कॉम्प्युटर्स कशापासून बनलेत, हे कॉम्प्युटर्स सगळे एक किट असतं कॉम्प्युटरमध्ये, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की कॉम्प्युटरचा CPU मदर बोर्ड असतो, ज्या बोर्डवर सगळं चालत असतं। म्हणजे मदर बोर्ड गेला तर आपण म्हणू शकतो कॉम्प्युटर गेला, असं तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड ऐकल्या असतील। मग हे जे कॉम्प्युटर रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, मग कॉम्प्युटरमध्ये दोन प्रकार येतात बाळांनो। फॉर एक्झाम्पल चला कॉम्प्युटरला थोडं बाजूला ठेवूया, तुमच्या फोनकडे आपण बघूया। तुमच्या फोनमध्ये मला सांगा किती प्रकार असतील, तुमच्या फोनला आपण क्लासिफाय करू शकतो हार्डवेअर पार्ट आणि सॉफ्टवेअर पार्टमध्ये। म्हणजेच फॉर एक्झाम्पल हार्डवेअर पार्ट काय आहे, तुमची स्क्रीन आहे ही फिजिकल आहे, ही तुम्हाला दिसतीये, बरोबर आहे। तुमच्या याच्यामध्ये मेमरी कार्ड असेल, ठीक आहे, स्लॉट्स असतील त्याचे, कॅमेराज असतील, ठीक आहे, किंवा बॅक कवरमध्ये तुमच्या फ्लॅश लाईट असेल, हे काय आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या आहेत त्या फिजिकल गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला दिसतात, ठीक आहे। तर याला काय म्हणतो रे आपण, हार्डवेअर म्हणतो, ठीक आहे। आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, की आता मला सांगा काय, ॲप हा दिसत असतो पण त्याला काही तुम्ही शिवू शकता का, किंवा ॲपमध्ये जायचं म्हणजे असं काही दरवाजा उघडल्यासारखं आहे का, तुम्ही त्याला फिजिकली टच करू शकता का, नाही। आता काही मुलं म्हणतील स्क्रीनवर टच करतो म्हणजे त्याला फिजिकली टच करतो, असं नाही आहे, लक्षात घ्या। फिजिकल टच फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटरमध्ये प्रिंटर आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, हे काय आहे, हे सगळं जे आहे हा हार्डवेअर पार्ट आहे। मग या हार्डवेअर पार्टमध्ये नक्कीच मदरबोर्ड असतो, यामध्ये काही ना काही डिझाईन असते, याची स्पेसिफिक डिझाईन्स असतात। जसं की तुम्ही आता आजकाल स्क्रीन बघायला गेलं तर LED LCD असे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार येतात। मग हे जे सगळं डिझाईन प्रकार आला, किंवा कॉम्प्युटरला डिझाईन करणे असेल, कॉम्प्युटरची मॅन्युफॅक्चरिंग असेल, किंवा कॉम्प्युटरचा जो हार्डवेअर पार्ट आहे हे सुद्धा शिकणं म्हणजे एक प्रकार आहे। आणि नाही, आम्हाला हार्डवेअर वगैरे नाही शिकायचे, थोडक्यात काय की मला तो फोन कसाही असू दे, त्याचा प्रोसेसर वगैरे जास्त नाही शिकायचं आहे, मला त्याचा फोन कसा बनला हे नाही शिकायचं आहे, पण मला फक्त त्यात ॲप कसे अपलोड करायचे हे शिकायचं आहे। फॉर एक्झाम्पल आता यश आराध्ये एक MHT CET मॉक टेस्ट नावाचा माझा ॲप आहे, आता मला सांगा मला फोन बनवता येतो का, मला जर आता कोणी म्हणलं चल घरात फोन बनवून दाखव, मी बनवू शकतो का, नाही। हां, पण मला जर कोणी म्हणलं की तू एक ॲप बनवून दाखवू शकशील का, येस मी बनवू शकतो। म्हणजे मी काय झालो, मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो, मी स्वतःला कॉम्प्युटर इंजिनियर म्हणू शकेल का, नाही। मग कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे काय सगळ्यात पहिले समजून घ्या, कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे ज्याला हार्डवेअर पार्टसुद्धा जमतो, ज्याला सॉफ्ट
सॉफ्टवेअर पार्टसुद्धा जमतो त्याला बेसिकली म्हणलं जायचं कॉम्प्युटर इंजिनियर. मग नंतर जसं जसं काळ, फॉर एक्झाम्पल समजून घ्या, सगळ्यात पहिले इलेक्ट्रिकल ब्रँच होती, इलेक्ट्रिकल ब्रँच नंतर या नवीन नवीन ज्या ब्रँचेस आहेत त्या येत गेल्या. मग इलेक्ट्रिकल ब्रँचमधून पहिले इलेक्ट्रॉनिक्स आली, इलेक्ट्रॉनिक्सचं कॉम्प्युटर झालं, कॉम्प्युटरचं नंतर आय टी झालं. पण जसं गरज असते, जसं की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे येणारी काळाची गरज आहे, त्याचा त्याला बघून आजकाल काय आपण ब्रँचेस नवीन उभ्या केल्या आहेत. तसंच एक काळ होता की फक्त कॉम्प्युटर सायन्स होता, आय टी वगैरे असा काही प्रकार नव्हता. पण हळूहळू काय होत गेलं की टेक फील्डमध्ये खूप मोठी गरज जाणवत गेली, कारण कॉम्प्युटर डिझाईन करणं बनवणं याच्यासाठी एक पुरेशी माणसं ठीक होतात. पण एक ॲप बनवायचं आहे, आता कितीतरी ॲप बनत आहेत मार्केटमध्ये, फोन किती आहेत हे तुम्ही काउंट करू शकता, पण ॲप किती आहेत हे काउंट करू शकता का? नाही. त्याच्यामुळे जी स्केलेबिलिटी होती, जे गोष्टी होत्या जिथे इंजिनियर्स जास्त लागत होते, ते सॉफ्टवेअर पार्ट जास्त होतं. आणि सॉफ्टवेअर पार्टच हा असतो की तुमची कॅपेबिलिटी वाढवतो, हे ॲप्स वगैरे, वेबसाईट्स वगैरे सगळं सॉफ्टवेअर पार्टमध्ये येतं, ज्याला की तुम्ही शिवू शकत नाही, पण शेवटी आज वेबसाईट तुम्ही बघताय, आज तुम्ही ॲप बघताय, ब्रिशमल कोडिंग कोर्समध्ये ते ॲप वापरतायत. म्हणजे ते काय करतायत, सॉफ्टवेअर वापरतायत. मग हे जे सॉफ्टवेअर आहे, हे जे तुम्हाला गोष्ट आहे, ही तुम्हाला आय टीमध्ये शिकायला भेटते. आय होप थोडंफार तुम्हाला लक्ष झालं असेल की सी एस आणि आय टीमध्ये काय फरक आहे. मी स्पेशल सी एससाठी एक वेगळा व्हिडिओ आणि आय टीसाठी एक वेगळा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या, आय थिंक लास्ट इयरच्या बॅचला मुलांसाठी बनवलेला होता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करतोय, तुम्ही सी एस सुद्धा काय आहे चेक करा, आय टी सुद्धा काय आहे ते चेक करा. मग आय होप तुमच्या लक्षात आलं कॉम्प्युटर सायन्स म्हणजे काय, हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर. पण आय टीमध्ये काय असतं, फक्त आणि फक्त सॉफ्टवेअर पार्ट हा तुमचा आपल्याला शिकायचा असतो. मग जेव्हा आपण सिलेबस बघत असतो तर लक्षात घ्या, कॉम्प्युटर्समध्ये लक्षात आता बरं ठीक आहे, थोडं अजून थोडं बेसिक जाऊया की हे जे सॉफ्टवेअर पार्ट आहे हा कशाने डिझाईन केला जातो. सॉफ्टवेअर पार्ट म्हणजे कॉम्प्युटरशी बोलण्याची पद्धत. ठीक आहे, आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल आता माझं ही बॉडी आहे, माझ्या बॉडीला हात आहेत, पाय आहेत, बरोबर, डोकं आहे, कान आहे, नाक आहे, हे माझे फिजिकल पार्ट्स आहेत. पण मला जर समजायला उचलायचं तर मनातल्या मनात मी ब्रेनला सांगत असेल, माझा ब्रेन या हाताला ऑर्डर देत असेल, हे कम्युनिकेशन असेल माझ्या हातामध्ये आणि त्या ब्रेनमध्ये काही ना काही त्यांची स्पेशल लँग्वेज असेल की या हाताने सपोज हा ग्लास उचल, तर आपली काहीतरी लँग्वेज असेल, ती लँग्वेज म्हणजे सॉफ्टवेअर पार्ट आहे. अशा भरपूर लँग्वेजेस आहेत ज्याच्याने आपण कॉम्प्युटरला कम्युनिकेट करू शकतो. मग कोणत्या आहेत त्या लँग्वेजेस? सी प्रोग्रॅमिंग आहे, पायथन प्रोग्रॅमिंग आहे, जावा प्रोग्रॅमिंग आहे. अशा या प्रोग्रॅमिंग लँग्वेज, याचा अर्थ काय, कॉम्प्युटरला तुमच्याशी बोलण्याची पद्धत, तुम्ही कॉम्प्युटरला कसं कनेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल समजून घ्या की आपल्याला, तुम्हाला माहिती आहे कंपायलर वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात, पण ठीक आहे, आपण जास्त डीपमध्ये न जाता एवढं लक्षात घ्या की सॉफ्टवेअर पार्ट म्हणजे काय रे, कॉम्प्युटरच्या जास्त करून लँग्वेजेस. म्हणजे काय करायचं आहे, कॉम्प्युटर तर तुमच्या हातात आता आणून दिला आहे, आता तुम्हाला या कॉम्प्युटरला ट्रेन करायचं आहे, या कॉम्प्युटरला तुमचं यूज करून, तुमची कॉम्प्युटरशी कनेक्ट करून कॉम्प्युटरमध्ये कोड तुम्हाला लिहायचा आहे, जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. मग याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर पार्ट, बरोबर. मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय, सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर आहे. आणि नुसतं सॉफ्टवेअर म्हणजे आय टीमध्ये जे काय आहे, लक्षात घ्या, तुम्ही म्हणत असाल ना आय टी कंपनीज, आय टी इन्फोसिस कंपनी आहे, टी सी एस आहे, विप्रो आहे, कॉग्निझंट आहे, कॅपजेमिनी आहे, या काय आहेत, आय टी कंपनीज आहेत. म्हणजे या हार्डवेअर बनवतात का? नाही. रेडमी काय आहे मला सांगा, तर रेडमी कंपनीसुद्धा तुम्ही ऐकले असेल, ही काय बनवते, हार्डवेअर कंपनी आहे, ही फिजिकली फोन विकते. पण मला सांगा टी सी एसचं काही, आता टी सी एस तुम्ही कंपनी आहे, इन्फोसिस कंपनी ऐकले असेल, इन्फोसिसचा काही स्वतःचा फोन आहे का? नाही. पण त्यांचे काय आहेत, सॉफ्टवेअर आहेत. बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तुम्ही टी सी एसच्या आत्ता प्लॅटफॉर्मवर तुम्ही एक्झाम देऊन आलेत, तुम्ही जे सी ई टीचे पेपर दिलेले आहेत किंवा जे डब्ल्यू ईचे ऑनलाईन मोडमध्ये पेपर दिले, त्यांचे जे कॉम्प्युटर्स होते, मे बी ते एच पीचे असतील, कशाचेही असतील, पण जे सॉफ्टवेअरमध्ये होता तो कुणाचा होता, तो टी सी एसचा होता. येतं लक्षात, हे सॉफ्टवेअर काय आहे, हार्डवेअर काय, थोडक्यात फिजिकल गोष्टीला तुम्ही हार्डवेअर बनवू शकता. मग लाईक लक्षात घ्या, मग सी एसलाच का व्हॅल्यू, खरं तर डिमांड आय टीला आहे, खरं तर डिमांड अशा कंपनीजला आहे, मग सी एसला का व्हॅल्यू? एक लक्षात घ्या, एका माणसाकडे दोन स्किल्स आहेत आणि एका माणसाकडे एकच स्किल आहे. तर नक्की सपोज आता इमॅजिन करा, एक मला माझं हे काउन्सलिंग क्षेत्र आहे, माझा वॅप समजा वाढला आणि मला कोणाला तरी हायर करायचं आहे. ठीक आहे, आता मला समजा तुम्हालाच हायर करायचं, दोन मुलं माझ्याकडे आहेत, एकाला पुण्याचे पण कॉलेजेस माहिती आहेत, एकाला मुंबईचे पण कॉलेजेस माहिती आहेत, आणि एकाला फक्त पुण्याचे बेस्ट माहीत आहे, दोघंही एक्सपर्ट आहेत, पण याला पुणे मुंबई दोन्ही माहिती आहे, याला फक्त पुण्याचे कॉलेजेस माहीत आहेत, तर मी कोणाला हायर करेन रे? पुणे मुंबई दोघांनाही जे त्याला कामात येऊ नये, माझ्याकडे शक्यतो सगळी मुलं पुण्याचे असू देत, पण तरी पण मला काय वाटणार की नाही, याला दोन्ही माहिती आहे तर पुढे मला फ्युचरमध्ये येईल. तसंच असतं की जेव्हा एक सी एस आणि आय टी इंजिनियर कम्पेअर केला जातो, तेव्हा आपल्याकडे काय केलं जातं की सी एसला का महत्त्व दिलं जातं, कारण त्याला दोन्हीही गोष्टी
येत असतात. मग राहिला विषय दादा सब्जेक्ट्स खूप डिफिकल्ट असतात का, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, कुठेही जा तुम्ही इंजिनिअरिंग करा, एक 1% लोकांना हे लागू होत नाही, बाकी 99% जी माझ्यासारखी लोकं आहेत त्यांना लागू होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा 10वीमधून 12वीत आलात तुम्हाला काय वाटलं काहीतरी वेगळंच आपण शिकणार आहेत, आता एकदम सायंटिस्ट होतो की काय, किंवा मॅथमॅटिक्स एकदम परफेक्ट होतो का काय, पण जेव्हा आज तुम्ही 12वी झाली आहे, जेव्हा तुम्ही सिलेबस बघताय, जेव्हा तुम्ही आता या 12वीतून आलाय, तर तुम्ही थोडक्यात सिनियर आहात, तुम्ही लहान भावाला काय सांगाल की असं काही नाही, शेवटी काय करायचं आहे, पाठ करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे, पाठ करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे, हेच असतं तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये. तुम्ही सी एस घ्या किंवा आय टी घ्या, तुम्हाला जो सिलेबस आहे, मी एक्झाम्सपुरतं बोलतो आहे ठीक आहे, लॉजिक डेव्हलप करणं, कोडिंग वगैरे पुढचा पार्ट आहे, पण एक्झाम्सपुरतं विचार केला, कोणतीही ब्रँच घ्या, 5 विषय इकडेसुद्धा आहेत, 5 विषय तिकडेसुद्धा आहेत, आणि त्याच्यातल्या त्याच्यात 5 विषयामध्ये जे कॉम्प्युटरचे 5 विषय आहेत, समजा इकडे 5 आहेत, इकडे 4 विषय तर कॉमनच असतील, फार काही वेगळा त्याच्यामध्ये डिफरन्स नसणार आहे. एखादा विषय इकडे डेटाबेस मॅनेजमेंट रिलेटेड असेल, एखादा विषय इथं डेटा कसा स्टोअर करायचा, क्लाउड कॉम्प्युटिंग काय असतं याच्या रिलेटेड असेल, पण इकडे एखादा थोडासा हार्डवेअर रिलेटेड असेल. मग सोपं कोणतं? सोपं कोणतंच नाही आहे. सी एस घ्या, आय टी घ्या. सी एस घेतल्याने मुलाला डायरेक्ट पास केलं जातं असं काही नाही आहे, आणि आय टी घेतल्याने मुलाला खूप अभ्यास करावा लागतो सी एसच्या मानाने असं काहीही नाही आहे. कम्पॅरेटिव्हली कोर ब्रांचेसपेक्षा टेक ब्रांचेस ह्या सोप्या असतात अभ्यासासाठी, त्यामुळे सी एस आणि आय टी ह्या दोन्ही सोप्या ब्रांचेस आहेत, त्यामुळे या दोघांना तुम्ही सिलेबस वाईज कम्पेअर करू नका, सिलेबस वाईज दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. बरं ठीक आहे, मग हे सगळं कशासाठी चालू आहे? प्लेसमेंटसाठी चालू आहे. समजलं दादा, सी एस समजलं, आय टी समजलं, काय आहे काय नाही, पण शेवटी काय महत्त्वाचं आहे? प्लेसमेंट्स. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी आय सी टी कॉलेज ऐकलं असेल तुम्ही, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुण्याचं 2nd नंबरचं बेस्ट इन्स्टिट्यूट आहे, ज्याला भेटतं आहे त्यांना नक्की घ्यावं असं इन्स्टिट्यूट आहे. तर या इन्स्टिट्यूटची मी प्लेसमेंट रेकॉर्ड तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो आहे. तुम्हाला अशी एकसुद्धा कंपनी सापडणार नाही की जी म्हणेल की आम्हाला फक्त सी एसचा मुलगा हवा आहे, अशी एक पण कंपनी तुम्हाला सापडणार नाही. जेवढ्या कंपनीज त्या कॉलेजमध्ये येताल ते काय म्हणतील की आम्हाला सी एसचाही मुलगा चालेल, आम्हाला आय टीचाही मुलगा चालेल, एखाद्या वेळेस ते ई एन टी सीला थोडंसं बाजूला करतील, पण ते नक्कीच असं नाही करणार की सी एस आय टी हा सी एसचा आहे. आम्हाला एक कधी सपोज कंपनी आली कॉलेजमध्ये आणि ती म्हणते की फक्त सी एसचीच मुलं आम्हाला हवी आहेत, असं काही नसतं. कंपनीज जेव्हा येतात तेव्हा सी एस आणि आय टी दोघांनाही एलिजिबल करतात. डिस्क्रिप्शनमध्ये एक पी डी एफ दिलेली आहे, तिथे लक्षात येईल तुम्हाला ऑल यू जी सी एस आणि आय टी, याचा अर्थ काय, ऑल अंडर ग्रॅज्युएट सी एस आणि आय टी मुलं त्यासाठी एलिजिबल आहेत. ऑल अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय, सी एस असू दे, आय टी असू दे, ई एन टी सी असू दे, सगळेजण एलिजिबल आहेत. तर आय होप तुमच्या एवढी गोष्ट लक्षात आली असेल की प्लेसमेंटसाठी सी एस आणि आय टी हे इक्विवलेंट धरलं जातं. फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही की तू सी एस केलं तर तुला खूप जास्त प्रेफरन्स दिला जाईल, तू आय टी केलं तर तुला खूप जास्त प्रेफरन्स दिला जाईल. मग आता नेमकं काय करायचं, प्रेफरन्स लिस्टमध्ये काय करायचं, तर हे एवढं तरी क्लिअर आहे की आय टी घेतलं तरी आपल्याला काही फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून मग प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमचा प्रेफरन्स कसा असला पाहिजे हे समजून घ्या. लक्षात घ्या, सपोज आता मी उदाहरण देतो तुम्हाला, सी ओ ई पी आणि व्ही जे टी आहे ठीक आहे. सपोज सी ओ ई पीमध्ये फक्त सी एस आहे, आय टी नाही आहे, तरीसुद्धा आपण सध्या उदाहरणापुरतं कन्सिडर करूया की सी ओ ई पीमध्ये सुद्धा सी एस आय टी आहे आणि व्ही जे टी आयमध्ये सुद्धा सी एस आय टी आहे. आता तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे ठीक आहे. आता लक्षात घ्या, सी ओ ई पी आणि व्ही जे टी आय काय आहे, तर हे सेम लेवल कॉलेज आहेत. मी असं म्हणू शकेन का की सी ओ ई पी खूपच भारी आहे आणि व्ही जे टी आय खूपच खराब आहे, किंवा व्ही जे टी आय खूपच भारी, म्हणजे त्याच्यात आपण कम्पॅरिझन असं एकदम एवढा ग्राफ नाही होणार, ते दोन्ही थोडंसं इकडे तिकडे आहे, पण दोन्ही काय सेम लेवल कॉलेजेस आहेत. तर दोन्हीकडे पहिले मी लिस्ट टाकताना कशी टाकेन, सी ओ ई पी सी एस, व्ही जे टी आय सी एस. आता जो मुलगा मुंबईचा असेल तो व्ही जे टी आय टाकेल, जो पुण्यात असेल तो सी ओ ई पी टाकेल. तर सी ओ ई पी सी एस, व्ही जे टी आय सी एस, त्याच्यानंतर ज्याचे तुम्हाला आय टी हवे त्याचे आय टी, म्हणजे पहिला प्रेफरन्स तुम्ही कॉम्प्युटर सायन्सला दिला. पण आता सपोज मी दोन कॉलेज कम्पेअर करतो, एक आहे सपोज तुम्ही घ्या जे एस पी एम ताथवडे, चांगलं कॉलेज आहे, पण कम्पॅरेटिव्हली सी ओ ई पी एवढं चांगलं कॉलेज आहे का? नाही. जे एस पी एम ताथवडे आणि सपोज आपण कम्पेअर करतो आहे सी ओ ई पी, आता मला सांगा जर तुम्ही सी एसच टाकायचं म्हणून अशी सुरुवात केली की सी ओ ई पी सी एस, पी आय सी टी सी एस, सी एस सी एस सी एस जे एस पी एम ताथवडे सी एस, असे 15-20 कॉलेजचे सलग सी एस टाकले आणि मग पुन्हा आय टी टाकले, तर त्याचं नुकसान तुमचं आहे. तुम्ही असा प्रयत्न करा की काय करा, सी ओ ई पी सी एस सी एस आय टी, आता नाही आहे तरी लक्षात घ्या, सी ओ ई पी सी एस, सी ओ ई पी आय टी, पी आय सी टी सी एस, पी आय सी टी आय टी. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन कॉलेज कम्पेअर करताय, तेव्हा जर त्या कॉलेजमध्ये खूप मोठा डिफरन्स असेल, तेव्हा तुम्ही चांगल्या कॉलेजची आय टी ब्रँच प्रेफर करा. पण जेव्हा दोन्ही सेम लेवल कॉलेज, जसं मी उदाहरण दिलं सी ओ ई पी व्ही जे टी, आता याच्यामध्ये यांचा जर ग्राफ काढला तर फार थोडा एवढा एवढा डिफरन्स येईल, फार काही मोठा डिफरन्स येणार नाही. मग पहिले दोन्हीचे कॉम्प्युटर सायन्स टाका, मग दोन्हीचे आय टी टाका, पण प्लेसमेंट दृष्टिकोनातून काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे चांगल्या कॉलेजमध्ये आय टी
काही भेटत असेल तर कॉम्प्युटर सायन्ससाठी कॉम्प्रोमाइज करायची काही गरज नाही आहे. आय टीमध्ये सुद्धा तुम्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज भेटतील, बेस्ट प्लेसमेंट्स भेटतील आणि उलटं चांगलं कॉलेज भेटेल. त्याच्यामुळे सी एस आय टीला असं काही वेगळा विचार करू नका की मला सी एसच हवं आहे. आय टी भेटत असेल नक्की आय टी घ्या, त्याच्यात काही विचार जास्त करू नका. आता मला माहिती आहे दादा याच्यावर या व्हिडिओवर नक्की कमेंट येणार की दादा मग ठीक आहे हे सी एस आय टीचं थोडंफार आम्हाला माहीत होतं, आता ई एन टी सीचं सांग किंवा ए आयचं सांग, ए आय ब्रँच घेतली पाहिजे का नाही. उद्याचा माझा नक्की प्रयत्न असेल की उद्याचा थोडंसं रिसर्च करून उद्याचा जो माझा टॉपिक असणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी ब्रँच आहे ही सेफ आहे घेण्यासाठी का नाही आहे, किंवा ई एन टी सी जी ब्रँच याच्यावर नेक्स्ट डे व्हिडिओ बनवू की ई एन टी सी जी ब्रँच आहे ही सुद्धा सेफ आहे का नाही आहे. जसं आज आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं नेमकं ब्रँच काय आहे, ती घेतली पाहिजे का नाही, प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, असं पूर्णपणे आपण त्याच्यासाठी सुद्धा डिस्कस करूया. आय होप थोडं सॉरी व्हिडिओ मोठा झाला असेल, पण माझ्याकडे जेवढं नॉलेज होतं मला जेवढं समजून तुम्हाला सांगायचं होतं त्याला थोडा वेळ लागतो आहे. व्हिडिओ थोडा लेंदी होत आहे, मला माहीत नाही किती मुलं शॉर्टपर्यंत बघतात. बरीचशी मुलं बघतात सुद्धा, कमेंटसुद्धा करतात की मी शॉर्टपर्यंत बघतो आहे, पण बऱ्याचदा असं होतं मुलं म्हणतात की एवढा मोठा लेंदी व्हिडिओ बनवायची काही गरज नव्हती. पण काय होतं की जर तुम्हाला ती एक गोष्ट आहे जी क्लिअर करायची, पूर्ण पॉईंट टू पॉईंट क्लिअर करायची, तर नक्कीच थोडासा व्हिडिओ मोठा बनवावा लागतो, ठीक आहे. आणि अजून एक थोडी छोटीशी हिंट देतो आहे की जे लातूरची मुलं आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी काही ना काही गोष्ट मी घेऊन येतो आहे. मला भरपूर कॉल येत आहेत की आम्ही लातूरचे आहेत किंवा आम्ही लातूरच्या आजूबाजूच्या एरियामधून आहेत आणि तुम्हाला भेटायची इच्छा आहे, तर मी नक्कीच एक ते दोन दिवस अरेंज करणार आहे की जी मुलं माझ्या आजूबाजूला राहतात लातूरचे असतील किंवा जे ज्या मुलांना ट्रॅव्हल करणं पॉसिबल आहे आणि ज्यांना मला भेटायचं आहे त्यांच्यासाठी मी नक्की दोन दिवस असे बाजूला काढून ठेवेन. दिवसभर मी माझ्या घरीच नक्की आपण भेटूया. माझ्या घरी मी बसत बासूला बसलेलं असेल, तुमचे काय डाऊट्स असतील थोडेसे मला जेवढं जमेल तेवढं तुम्हाला मी हेल्प करायचा नक्की प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. उद्याचा तो टॉपिक हवा आहे का नाही हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.